फार समाधान आनंद आहे आणि माझं भाग्यही आहे समजतो मी. आषाढी एकादशीची पूजा झाली, अतिशय समाधान वाटलं, पांडुरंगाचं दर्शन झालं आणि लाखो वारकरी आज या पंढरपुरामध्ये दाखल झालेत. अतिशय चांगलं नियोजन या वर्षी आपण पाहतोय आणि म्हणजे यावर्षी आपण पूजा सुरू असताना देखील दर्शन देखील सुरू ठेवलं, मुखदर्शन, आणि त्यामुळे कुणाची गैरसोय अडचण होऊ नये याची काळजी घेतली आपण, कारण वारकरी लाखो वारकरी येतात आणि पांडुरंगाच्या दर्शनाची आस त्यांना असते आपल्या सगळ्यांप्रमाणे. आणि म्हणून यावर्षी एक चांगलं नियोजन, उत्तम नियोजन, स्वच्छतेकडे लक्ष दिलं आहे, सगळंच लक्ष, आरोग्य यंत्रणा उभी आहे, आरोग्य शिबिरं या ठिकाणी झालीत, लाखो लोकांची तपासणी झाली आहे, त्यांचा आपण विमा वारकरी बांधव भगिनींचा काढला आहे आणि एकंदरीत यावर्षी समाधान आहे, आनंदही आहे. असंच सगळ्यांच्या आयुष्यामध्ये पांडुरंगाच्या कृपेने चांगले दिवस येऊ द्या, या शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या आयुष्यातलं संकट दूर होऊ द्या, चांगला पाऊस पडू द्या आणि हे राज्य सुजलाम सुफल होऊ द्या, अशाच प्रकारची प्रार्थना मी पांडुरंगाकडे करतो. हिंदी आणि बरेचसे विषय होते, पाणी योजना आपण मंजूर केली, रस्ते योजना मंजूर केली, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचा विषय होता तो आपण मंजूर केला आहे, त्याचबरोबर 100 बेडचं हॉस्पिटल आहे, MRDC आहे, या सगळ्यालाच आपण चालना देतो आहे. कारण शेवटी हे सगळं एक बरं मंदिर जो आतला परिसर आहे त्याला देखील शासनाने 73 कोटी 80 लाख रुपये तेही दिले, त्याचाही निर्णय घेतला आहे, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आता वारकऱ्यांची भक्तांची आपली सोय होईल, गैरसोय होणार नाही अशा प्रकारचं राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे. विकासाला प्राधान्य देणारं आपलं सरकार आहे आणि म्हणून त्याचा एक एक टप्पा आपण पुढे जातोय. सर, एक वर्ष एवढं भरभराटीचं काम आपल्याकडनं झालंय, तरी सुद्धा उद्धव ठाकरे अजूनही गद्दार म्हणतात, काय त्यांना उत्तर? आणि आज राजीनामा देऊन त्यांनाही आजच्याच दिवशी एक वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांच्या राजीनामा. मी बघा, आता पांडुरंगाच्या मी दरबारात आहे, मी काम करणारा कार्यकर्ता आहे, मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, माझ्या हातून जेवढं सर्वसामान्य लोकांचं काम होईल, या राज्याच्या विकासाचं काम होईल, हेच मी आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आमचे सगळे मंत्री या ठिकाणी, आमचा हाच प्रयत्न आहे. आता विरोधकांकडे विरोध आणि त्यामध्ये खरं म्हणजे एक असं वातावरण जे आहे ते आपल्याला चांगलं पाहायला मिळते. आषाढी एकादशीच्या देखील मी सगळ्यांना शुभेच्छा देतो, त्याचबरोबर सर्व वारकरी संप्रदायाला मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. आणि आषाढी एकादशी के लिए मैं सभी लोगों को शुभकामनाएं देता हूं. आज आषाढ़ी एकादशी की पूजा हो गई, महापूजा हो गई, हम सब लोगों ने मिलकर वो पूजा की, बहुत ही हमारे एक परिवार के साथ लाखों वारकरी संप्रदाय जो है उनके साथ दर्शन लेने का मौका हमें मिला है, और इसलिए मैं सभी लोगों को बहुत बहुत धन्यवाद.